कोरेगाव शहरातील बसस्थानक चौक ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम गुरुवारी भूमिपूजनानंतर सुरू करण्यात आले. मात्र या कामाला या मार्गावरील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवित काम बंद पडले. यामुळे शुक्रवारी सकाळी व्यापारी वर्ग व नगरपालिकेत येऊन नगराध्यक्ष सुनील काळे यांना निवेदन दिले. या विषयावर चर्चा होऊन या मार्गावर अतिक्रमण काढण्याचे कामाला बस स्थानकापासून सुरुवात करण्यात यावी. या विषयावर शिक्कामोर्तब झाल्याने बंद करण्यात आलेल्या कामाचा तिढा सुटला. यावेळी उपनगराध्यक्ष शेख अखलाक, राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास सुडे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस यू कोळशी यांच्यासह नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनुने, बबलू माडी यांची उपस्थित होती. कालच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय गिरीभाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते आणि तालुक्याचे आमदार संजयजी सावकारे, खासदार आचार्य खडसे व सर्व सन्माननीय उपनगर अध्यक्ष नगरसेवक यांच्या उपस्थितीत बस स्टँड ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचं भूमिपूजन 50 लाख रुपयाच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं. त्या कामाची मागणी वरंगाव नगर परिषदेनं यापूर्वी केली. सातत्याने DPDC मध्ये विषय मांडले, सातत्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, त्यानंतर गिरीश भाऊ महाजन असतील, त्यानंतर तालुक्याचे आमदार संजयजी सावकारे असतील, यांच्याकडे आम्ही मागणी केली. नगरपालिकेने ठराव सुद्धा केला, रेल्वे स्टेशन ते भोगावती नदीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करावा. आणि त्या प्रत्यक्ष कामाला कालपासून म्हणजे सुरुवात BNCचे शाखा अभियंता आदरणीय कुर्शी साहेब आणि मोर्या साहेब यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी इथे सुरुवात केली. सुरुवात करत असताना काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की बा रस्त्याची सुरुवात ही कोणत्याही एका बाजूने झाली पाहिजे आणि नियमामध्ये सर्व जे काही असेल ते नियमाला काम झालं पाहिजे अशी त्यांची भावना होती. त्या भावनेची आम्ही नगरपालिकेच्या वतीनं जी गावाची स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाची असते त्या माध्यमातून त्या भूमिकेतनं आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही. मात्र अतिक्रमण हे कॅन्सर सारखा रोग आहे, त्याकरता अतिक्रमणाला कुठेही थारा नगरपालिका देणार नाही. आम्ही सर्व गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक आम्ही सर्व बरोबर आहोत आणि एक गावाचं चांगल्या प्रकारचं मॉडेल त्या बस स्टॉप ते रेल्वे स्टेशन हा रस्ता पहिले या 8-10 दिवसांमध्ये या कामाला सुरुवात होईल आणि ते काम झाल्यानंतर बस स्टँड ते भोगावती नदीपर्यंतचा सुद्धा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता, तालुक्याचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी लक्ष देऊन तो करावा अशा प्रकारची मागणी आम्ही कालच्या दिवशी सभेमध्ये केली आहे आणि ती तात्काळ मान्य होईल असं मला विश्वास त्या माध्यमातून आहे. मी विलास पांडुरंगमुळे, व्यापारी संघटना अध्यक्ष वरणगाव. आमची मागणी एवढीच आहे शासनाला, शासनाला आमची एवढीच मागणी आहे की यांनी जो रस्ता आता मंजूर झालेला आहे रेल्वे स्टेशन ते बस स्टँड, पूर्वी हा रस्ता रेल्वे स्टेशन ते रावजीबापर्यंत होता, त्या टायमाला सुद्धा यांनी काम केलेलं नाही. तर बस स्टँडपासून तर फक्त नदीपर्यंत यांनी अतिक्रमण काढायचा प्रयत्न केला, नंतर परत जैसे ते अतिक्रमण झालेलं आहे. आता आमची मागणी येणं आहे की तुम्ही बस स्टँड रेल्वे स्टेशन ते बस स्टँडपर्यंत जो रस्ता करताय ते एक 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 साईडकडनं पुढून चालू पाहिजे, मधून नाही, जेणेकरून बाकीच्या व्यापाऱ्यांचं नुकसान असं कोणतंही काम होऊ नये आणि धडधाडगे यामध्ये सुटू नये. विकास कामाला आमचा विरोध नाही, विकास कामं व्हायलाच पाहिजे. विकास कामाला व्यापारी संघटना पुढेही आम्ही आड येणार नाही किंवा आमचं नुकसान झालं तर आम्ही ते सहन करायला तयार आहे. आमचं म्हणणं एवढं की रेल्वे स्टेशनपासून यांनी सुरुवात करावी आणि जे कायद्यानुसार आहे नकाशाप्रमाणे मोजमापप्रमाणे आणि वर्क ऑर्डरप्रमाणे जे मंजूर झालेलं आहे त्या पद्धतीने यांनी रस्ता तयार करावा. बस नमस्कार, मी शाखा अभियंता SU कुरेशी सार्वजनिक बांधकाम उभा भुसावळ वरंगाव येथील राष्ट्रीय महामार्ग 6 ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरणाचे कामाचे भूमिपूजन काल माननीय आमदार श्री गिरीश महाजन व आमदार श्री संजयभाऊ सावकारे, माननीय खासदार श्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत पार पडले. सदर कामाला काल सुरुवात करण्यात आली. काम सुरू करता वेळेस काही व्यापाऱ्यांनी अडथळे आणले, त्यांची मागणी होती की रस्ता दोन्हीकडनं समांतर घ्यावा. सदर रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग असून त्याची रुंदी 18 मीटर एवढी, त्याप्रमाणे तिथे दोन्ही बाजूला चुन्याने मार्किंग करण्यात आली व त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु व्यापारी संघटनेनं आज
औरंगाबाद नगरपालिके येथे सगळ्यांची एकत्र मीटिंग घेतली. त्यामध्ये त्यांचं असे म्हणणे आले की सगळं संपूर्ण रस्ता रेल्वे स्टेशनपासून तर रावजीबापर्यंत रस्ता करण्यात यावा. परंतु सदर काम जे आहे हे राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्टेशनपर्यंत मंजूर असून तेवढेच आज काम करण्यात येत आहे.